सहजपणे वावरत होते की आम्हाला एक क्षणभरी असं वाटलं नाही की ही मुलं दिग्विजय भाऊजी यायला हवे होते. त्यांना हे सगळं पाहून आनंद झाला असता. आम्हाला आता निघायला हवं. शंतनू एक काम करशील, आम्हाला गेस्ट हाऊसवर येऊन भेटशील? हो हो येतो ना. उद्या मुंबईहून काही आर्किटेक्ट येणार आहेत इथे, त्यांना आपली जमीन पाहिजे. त्यांना जमीन दाखवण्यापासून त्यांची राहण्याची जेवण्याची खाण्याची सगळी व्यवस्था तुला पाहिजे. आय होप तुला काही प्रॉब्लेम नसावा. नाही काहीच प्रॉब्लेम नाही मॅम. आम्ही मग अशी म्हटलं होतं ना, आम्हाला थोडंसं तुझ्याशी बोलायचं आहे. हा बोला. आमच्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे मॅम, तुझ्याबद्दल सगळी माहिती आहे म्हणूनच आम्ही होकार दिलाय ना लग्नाला. मुंबईमध्ये दिग्विजयच्या भोवती हजारो मुलींचा गराडा असायचा, पण आम्हाला फक्त अरुंधती आवडली. तिचं वेगळेपणच खूप भावलं आम्हाला. त्या मुलांना शिकवणं खूप वेगळी गोष्ट आहे आणि हीच वेगळी गोष्ट दिग्विजयसाठी महत्वाची ठरली आहे. कारण दिग्विजय पाहू शकत नाही. आणि ही तुम्हाला साधी आणि छोटीशी गोष्ट वाटते? तर तुमच्या आंधळ्या मुलाचं लग्नच करायचं होतं तर कुठली तरी आंधळी शोधायची ना. चांगला संसार केला असता त्यांनी. अरुंधती आणि दिग्विजयचं आता लग्न होणार नाही. हे लग्न मोडलं म्हणून समजलं. गळ्यावर सुरी ठेवून आम्ही आलो नव्हतो तुमच्याकडून होकार मिळवायला. तुम्ही स्वतः कळवला होता तुमचा होकार. शांत हो आणि आत्ता घरी जा. आणि या सगळ्याचा शांत डोक्यानं विचार कर. दोन दिवसांनी आर्किटेक्ट येणार तर त्या संबंधी डिटेल्स द्यायचे तुम्हाला. दिग्विजयचे सगळे डिटेल्स लपवलेत ना. किती खोटं बोलणार आहात तुम्ही. ते आंधळ आहे, हे कुठलाही डोळस माणूस लगेच सांगू शकत नाही. ते हुशार तरतरीत तर आहेतच, शिवाय दुसऱ्यांवर विसंबून न राहणं ही गोष्ट ते फार लहान वयात आणि म्हणूनच एवढ्या लहान वयात ते सरंजामे ग्रुपचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. अरुंधतीच्या जागी माझी जरी बहीण असती ना तरीही मी हेच केलं असत. बाकी दादा लहानपणापासून असाच आहे ना दाजी. असं म्हणजे? हा बघा असा दुष्ट. अग दाढी मिशा लावून तुला सतवायचा म्हणून म्हणते वय. सतवायचा म्हणजे अजूनही सतवतोच की. पण एक सांगते, आबांपेक्षा सुद्धा जास्त लाड केले तर दादानी माझे. या फोटोत ओळखा बघू कोण झालाय दादा. अगं हा जत्रेत काढलेला फोटो. त्याला हातात तलवार घेऊन डायलॉग म्हणायचा होता म्हणून त्यांनी मला सुद्धा राजकुमारीचा ड्रेस घालायला लावला. आणि डायलॉग काय म्हणाला, मी तुझ्यासाठी बेस्ट राजकुमार शोधणार. अरे दादा तू कधी आलास? अगं ते जरा डोकं दुखत होत ग. तू कशाला आलीस इथे? अरे मी तुझी खोली साफ करायला आले होते, पण जाऊ दे नंतर करेन. थकलायस का दादा? चहा टाकू? नाही नको, चहा नको. किती धावपळ करशील रे. एकीकडे तुझ्या नवीन प्लांटचं काम सुरू झालंय आणि दुसरीकडे माझ्या लग्नाची तयारी. स्वतःकडे लक्ष दे ना दादा जरा. तू खरेदी केलीस की नाही तुझी? नाही तर दुसऱ्यांचं करता करता स्वतःची खरेदी राहूनच जाईल. काहीतरी छानस घे हा तुझ्यासाठी. काय आहे, राजकुमारीचा भाऊ शोभला पाहिजेस ना. अरुताई! हो आले आले दाजी. आले जा मी पटकन. ए दुष्ट.